झेंडूच्या फुले काढणीला सुरुवात. चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी 7 एकर शेतात मोसंबीची लागवड केली आहे. त्यापैकी 4 एकर शेतीमध्ये झेंडूची लागवड आंतरपीक म्हणून केली. आता झेंडूची फुले काढणीला सुरुवात झाली आहे. फुलांचा भाव स्थिर नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये उत्सवाला सुरुवात होणार असल्याने फुलांची मागणी वाढेल आणि फुलांच्या दरात देखील वाढ होईल. आतापर्यंत जास्त उत्पन्न झाले नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये उत्सवात मागणी वाढेल आणि उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, माझे नाव गोपाल पाटील. भावचा असे सर किंवा 10 रुपये भेटतो किंवा 25 भेटतो किंवा 40 भेटतो, भाव असे काही स्टेबल राहत नाही. मार्केटमध्ये आवकवर पण अवलंबून असतं थोडस. आणि सण जेव्हा असते, समजा गणपती नवरात्रमध्ये चांगले बाजार राहतील असा जे पहिलेपासून लावत येत आहेत त्या लोकांचा असा अंदाज आहे, तर ऑड वेळेस थोडस भाव कमी असतात त्याला. सध्या आता तरी काय भाव चालू आहे ते असं स्टेबल नाही भाव. 10 रुपये बी जातो, 40 रुपये बी जातो. मार्केट वरती आवक वरती. परंतु आपण जे आंतरपीक लावलेलं आहे, जे शेतकरी जे असतात ते एक पीकच घेत असतात, त्यामुळे त्यांना कुठंतरी नुकसान होत असतात. ते आपण आंतरपीक घेत आहे याचं मागचं कारण काय? हेच की रब्बी मध्ये असं आहे, दुसरं काही येत नाही. हा नवीन प्रयोग करून पाहिला, माझे पहिलंच वर्ष आहे. त्याच्यानंतर हे मोसंबी असल्यामुळे याच्यात 3 पिक आता काही घेता येत नाही. याच्यानंतर एक हरभरा वगैरे असं कमी वाढणारे पिक आपण घेऊ शकतो. नंतर आता गणेश उत्सव आहे, पुढे नवरात्र वगैरे आहे, तर झेंडूची फुलांची मागणी आता वाढेल. हो, मागणी वाढल्यानंतर भाव देखील वाढेल. तर याच्यामध्ये म्हणजे जे शेतकरी जो एकच पीक घेतो त्याला या आंतरपिकातून कुठेतरी फायदा मिळू शकतो. हो, मिळू शकतो फायदा. पण ते असं आहे, आंतरपीक हे अशा पिकांचं भाव केव्हा काय राहील, हे भाजीपाल्यासारखे पिकं जे आहेत, फुलवर्गे पिकं आहेत, यांचं काही असं सांगता येत नाही केव्हा काय भाव राहील. तो 50-60 रुपये 70 रुपये बी होऊ शकतो, 10 रुपये होऊ शकतो. बरोबर, ते एकदम सट्ट्यासारखी शेती आहे. तर आता कधीपासून आता तोडणी सुरू झाली? हा आपला 5वा तोडा आहे. आता 5वा तोडा आहे. जो खर्च लागलेला आहे तो खर्च आणि आता हे जे तोडा आहे याच्यामध्ये काही आपल्याला कसं उत्पन्नात काय फायदा वगैरे झाला का? अजून तर खर्च काही निघाला नाहीये. खर्च निघाला नाही, परंतु जे आपला जे फुलांची जी लागवड दिसते आणि फुलं जे आलेले आहेत त्यावरनं असं वाटतं का येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उत्पन्न जो करते तो निघून आपल्याला कुठेतरी समाधान मिळेल? हो, आता ती अशी आहे, गणेश उत्सव आहेत, नवरात्र आहेत, दिवाळी आहे, याच्यात कुठेतरी आपल्याला जो खर्च निघून काहीतरी नफा मिळेल ही आशा आहे. आता आता आहे तर आपला हा जो फुलं जे आहे कुठलं कुठलं मार्केटला जातात? जळगाव, शिरपूर, धुळे असं पाठवतोय.